नमस्कार, सुंदर माझं कोकडे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्र हो, आज आहे श्रावणी सोमवार 28 ऑगस्ट आणि सोमवार हा शंकराचा वार आहे, त्यामुळे आज आपण शंकराच्या भेटीला जाणार आहोत, अर्थात शंकराच्या मंदिरात जाणार आहोत. मालगुंडपासून साधारण 1-20 किलोमीटर अंतरावर जयगड गाव आहे आणि तिथलं एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे, ते म्हणजे कराडेश्वर मंदिर. तर कराडेश्वर मंदिरात आज आपण जाणार आहोत, भगवान शंकराचं दर्शन घेणार आहोत. तर सर्वांनी एकत्रच जाऊया आणि शंकराचं दर्शन घेऊया. तर मालगुंडमधून आपण नांदिवडे गावात आलो आहोत, जिथे कराडेश्वर मंदिर आहे आणि समोरचा जो परिसर बघताय ना, तो पार्किंग एरिया आहे. बहुतांशी वाहनं इथे पार्क झालेली आहेत आणि आता आपण मंदिराच्या दिशेने जाऊया. मंदिर खालच्या बाजूला आहे आणि इथे बघताय ना, ही दुकानं आहेत, प्रसादाची वगैरे दुकानं आहेत. तर ती श्रावणी सोमवार निमित्तच लागलेली असतात. आणि हे प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वारामधून आपण आता खाली जातोय, आपल्याला मंदिराचं देखील दर्शन होतंय. हे मंदिर आहे कराडेश्वर मंदिर. तर इथे मंदिराच्या बाजूलाच उंबराचं प्राचीन वृक्ष आहे, ज्याला औदुंबर देखील म्हणतात. आपण नंतर दर्शन घेऊया, तत्पूर्वी आपण खाली जाऊया, कारण खाली आपल्याला गोमुखाजवळ पाय धुवायचे आणि वर यायचं आहे. बघा, हे मंदिर आहे, कराडेश्वर मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. आधी आपण खाली जाऊया पाय धुण्यासाठी. हे बघा, पाय धुण्यासाठी खाली आपण जातोय आणि स्टेअर्स, अर्थात या पायऱ्या सुसज्ज अशा पायऱ्या बनवलेल्या आहेतच. हे बघा, वरच्या बाजूने या पायऱ्यांनी आपण खाली आलोय आणि खाली आल्या आल्या समोरच समुद्राचं अथांग असं विहंगम दृश्य आपल्या दृष्टीस पडतंय. खरंच खूप सुंदर. आणि या समुद्राच्या अगदी बाजूलाच हे गोमुख आहे. हे बघा, हेच ते गोमुख जिथे अनेक जण आपले पाय धुतात, हातपाय धुवून वरती शंकराच्या मंदिरात जातात. इथे या गोमुखाच्या पूजा देखील केली जाते. बघा, बेल वगैरे वाहिलेला आहे आणि आपण देखील पाय वगैरे धुवून आता मंदिराच्या दिशेने जाऊया. आणि हे आहे गोमुख. आणि पुन्हा एकदा समुद्राचं विहंगम दृश्य बघा, कारण आता आपण हातपाय धुवून वरच्या दिशेला जातोय. बघा, खूप सुंदर असं नयनरम्य नजारा आहे. आणि हातपाय धुवून आता आपण वरच्या बाजूला आलेलो आहोत, अर्थातच मंदिरात आता आपण जाणार आहोत. तर हे आहे मंदिर. मंदिराच्या बाजूलाच हे बघा, तुळशी वृंदावन आहे. आणि आता आपण मंदिरात प्रवेश करतोय. तो समोरच गाभारा आहे आणि इथे बघताय भाविकांची रांग देखील लागलेली आहे. इथे शंकराचे मुखवटे ठेवलेले आहेत आणि आतमध्ये शिवलिंग आहे. अनेक जण भाविक देखील आलेले आहेत आणि ते शिवलिंगाचं दर्शन घेत आहेत. कराडेश्वरांचं दर्शन झाल्यानंतर आपण प्रदक्षिणा मारण्यासाठी, देवळाला प्रदक्षिणा मारण्यासाठी बाहेर पडलो आणि इथे दीप स्तंभ आहे जे फार प्राचीन आहेत. कधी कधी कसं आहे, मंदिराला प्रदक्षिणा आपल्याला मारावी लागते, तर कधी कधी आतमध्ये जो गाभार असतो त्यालाच अर्ध प्रदक्षिणा करावी लागते. तर इथे पूर्णपणे मंदिराला अशी प्रदक्षिणा मारावी लागते. तर इथे बघताय बघा, असं काही काठी वगैरे आडवी ठेवली असेल तर समजून जावं, तिथूनच आपल्याला परत फिरायचं आहे. आणि आज निसर्ग देखील खुला होता, निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याचं रूप इथे आपल्याला पाहायला मिळालं आणि याचा आपल्याला प्रत्यय देखील आला. हे बघा,
मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर मंदिराच्या अगदीच बाजूला असलेल्या एका छोट्या मंदिरात आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपण आलोय. इथे शंकराचं मंदिर आणि दुसऱ्या बाजूला गणपतीचं मंदिर. आणि इथे आहेत आपले गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पांचं देखील छान असं दर्शन झालं आपल्याला. आणि इथे हे जे मंदिर आहे तर ते पाषाणात कोरलेलं आहे. आणि पाषाणाच्या बाजूलाच म्हणजे त्या मंदिराच्या बाजूला हे औदुंबराचं अर्थात उमराचं प्राचीन वृक्ष आहे. तिथे देखील आपण दर्शन घेतलं. संपूर्ण दर्शन झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या घरच्या वाटेकडे वळलो. तर आज 28 ऑगस्ट श्रावणी सोमवार निमित्त आपण मालगुणपासून 24 किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदिवडे गावात स्थित असलेल्या कराडेश्वर मंदिरात गेलो. कराडेश्वर अर्थात शंकर महादेवाचं मंदिर आहे. आणि हे जर मंदिर बघितलं ना तर अगदी समुद्राच्या लगतच आहे. अगदी शांत निवांत ठिकाणी हे मंदिर आहे. आणि एक वेगळी आपल्याला अनुभूती तिथे नक्कीच येते. एक शांततेचा अलौकिक शांततेचा आपल्याला भास नक्की होतो. आपण तिथे आपल्या मित्रासमवेत गेलो होतो. स्वप्नेश राजवाडकर तो आणि मी मंदिरात गेलो होतो. प्रथमतः आपण खाली गेलो. मंदिराच्या खालच्या बाजूला गोमुख आहे जे अगदी समुद्रालगतच आहे. आणि हे गोमुखाचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे गोमुखातून पाणी 12 महिने वाहत असतं आणि गोडं पाणी आहे. म्हणजे समोरच खारं पाणी असून समुद्राचं खारं पाणी असून हे मात्र गोडं पाणी आहे. हे साधारण वैशिष्ट्य आहे त्याचं. त्यानंतर आपण मंदिरात गेलो. शिवपिंडीला नमस्कार केला आणि तिथली एक अभूतपूर्व शांतता अभूतपूर्व एक दैविक शक्तीचा एक वेगळा भास नक्कीच होतो तिथे गेल्यावर. कारण हे मंदिर आहे ते एका शांत आणि निवांत ठिकाणी आहे. अनेक भाविकांची हळूहळू गर्दी जमत होती. अनेक भाविक लांब लांबून देखील येत होते. आपले काही त्यातले मित्रमंडळी देखील होते. तर तिथे जाऊन ते श्रावणी सोमवार निमित्त शंकर महादेवांचं दर्शन घेत होते. तर असा होता एकंदरीत हाचा व्हिडिओ. आणि जर तुम्ही ते मंदिर पाहिलं ना तर खूपच प्राचीन आहे. यावरचा डिटेल व्हिडिओ आपण नंतर बनवूच. तर आता आपण नुसतं आपण गेलो होतो तर ते त्याचा ओव्हरऑल व्हिडिओ मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. आणि त्याचे दीपस्तंभ पाहिलेत ना तर ते देखील प्राचीन आहेत. ओव्हरऑल मंदिरच प्राचीन आहे. आणि सभोवतालचा परिसर तर मस्तच आहे. आणि शांततामय खरंच एक वातावरण तिथलं असतं. तर आज आपण कराडेश्वर टेम्पल अर्थातच कराडेश्वर मंदिर जे नांदिवडे गावात आहे तर तिथे गेलो होतो. शंकर महादेवांचं एक मस्तपैकी दर्शन झालं आणि तिथून आपण प्रसाद वगैरे घेऊन निघालो. तर असा होता एकंदरीत व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑल ओव्हर प्रेस करा जेणेकरून आपले येणारे नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.